तात्याराव लहाणेंच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ डॉक्टर तात्याराव लहाणे यांनी 698 शस्त्रक्रिया विना परवानगी केल्याचा ठपका आता जे जे रुग्णालयामधील त्रिसदस्यीय समितीनं ठेवलेला आहे. मात्र या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा आणि अहवाल एकतर्फी असल्याचा दावा डॉक्टर लहाणे यांनी केलाय. तर डॉक्टर लहाणे यांनी आपल्यावरचे आरोप मात्र सगळे फेटाळलेले आहेत. माझ्यावर झालेले आरोप एकतर्फी आहेत, या संदर्भात माझी कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नाही असं देखील लहाणे यांनी म्हटलेलं आहे. तर सर्व शस्त्रक्रिया नियमांच्या चौकटीतच केल्या असं स्पष्टीकरण देखील आता डॉक्टर तात्याराव लहाणे यांनी दिलेलं आहे. तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, विनापरवानगी शस्त्रक्रिया केल्याचा ठपका तात्याराव लहाणे यांच्यावरती ठेवण्यात आलाय. मात्र तात्याराव लहाणे यांनी सगळे आरोप मात्र फेटाळलेले आहेत. जे जे रुग्णालयातील त्रिसदस्यीय समितीनं हा ठपका ठेवला होता, मात्र या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा आणि अहवाल एकतर्फी असल्याचा दावा डॉक्टर तात्याराव लहाणेंनी केलेला आहे.